हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल लाइफस्टाइल विद दिव्या। मैं आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत 100% रिझल्ट देणारा घरगुती उपाय शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा चेहरा सुंदर व गोरा दिसेल, त्याचसोबत क्लीन सुद्धा दिसेल। तर इथे मी 2 स्टेप दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी पहिल्या स्टेपसाठी तुम्हाला पहिला पॅक बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॉफी। कॉफी सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते, नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे 10 रुपयेवाले जे पॅक मिळतात ते सुद्धा घेऊ शकता। मी इथे एका बाउंडमध्ये 1 टेबलस्पून कॉफी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। कॉफीमध्ये जे छोटे छोटे कण असतात ना, ते तुमची डेड स्किन रिमूव्ह करण्यास मदत करतात, त्याचसोबत कॉफी स्क्रबिंग करण्याससुद्धा मदत करते। किंवा तुमच्या डोळ्याखालती जर सूज असेल तर ती कमी करण्यासाठीसुद्धा कॉफी खूप मदत करते। कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे ते चेहरा गोरं करण्यासुद्धा मदत करते। त्यानंतर मी कॉफीमध्ये 1 छोटा चमचा हा लिंबूचा रस ॲड करत आहे। लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं, त्याचसोबत लिंबू नॅचरल ब्लीचचं सुद्धा काम करतो। ज्या महाग क्रीम असतात त्यासुद्धा ह्या पॅकसारखा तुम्हाला रिझल्ट देणार नाहीत। त्याचसोबत लिंबूमुळे तुमच्या स्किनवरील जे टॅनिंग आहे किंवा अँटी एजिंगच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात, पिगमेंटेशन, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स कमी होण्यास मदत होते, डार्क स्पॉट कमी होण्यास मदत होते, फाईन लाईन्स कमी होतात, ह्या सगळे प्रॉब्लेम्स दूर होण्यास लिंबूमुळे मदत होते। लिंबू हा नॅचरल शाईन देतो तुमच्या स्किनला। तर मी हा लिंबूचा रस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, व व्यवस्थित हे कॉफी आणि लिंबूचा रस आधी मिक्स करून घेत आहे। व्यवस्थित एकत्र करून घ्या, पूर्णपणे लिंबू कॉफीमध्ये मिक्स झाला पाहिजे। त्याचसोबत तुम्हाला 100% रिझल्ट हवा असेल तर ह्या सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा। आणि त्याचसोबत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सगळ्या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करू शकाल। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा साखर ॲड करत आहे। साखर आपल्या चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट असतात किंवा व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतात, ते कमी करण्यास हेल्प करते। एक शाईन, एक ग्लो देण्यास, एक वेगळाच ग्लो देते, त्याचसोबत स्क्रबिंगचं सुद्धा काम करते। साखर ॲड केल्यानंतर तुम्ही हा पॅक व्यवस्थित मिक्स करून घ्या, ज्याच्यामुळे कॉफी, साखर आणि लिंबू व्यवस्थित एकत्र मिक्स होतील। हा पॅक व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात आधी चेहरा नीट धुवून घ्या, त्यावरती हा कॉफी, शुगर आणि लिंबूचा स्क्रब आपण करणार आहोत। तर इथे मी आता हा पॅक व्यवस्थित हाताने मिक्स करत आहे। तर ही आपली पहिली स्टेप आहे स्क्रबिंगची। तर हा पॅक व्यवस्थित तयार करून मी एका बाजूला ठेवत आहे। त्याचसोबत जी दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण फेस पॅक तयार करणार आहे, तर तो आधी तयार करून घेऊया आणि नंतर दोन्ही सोबत ॲप्लाय करून मी तुम्हाला दाखवते। तर फेस पॅक बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी बेसन ॲड करणार आहे। बेसन एक असे इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे एक्सेस ऑइल असतं ते कमी होण्यास मदत होते। त्याचसोबत ज्या डेड सेल्स आहेत त्यासुद्धा कमी होण्यास मदत होते, चेहरा सॉफ्ट, क्लीन, स्मूथ होण्यास मदत होते। त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे हळद। तर हळद ही घरी बनवलेली हळद आहे, ती मी ॲड करत आहे। तुम्ही तुमच्याकडे जी जेवणामध्ये वापरली जाते ती सुद्धा हळद ॲड करू शकता। फक्त आणि फक्त चिमूटभर हळद ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 2 चमचे दही। हळदीमध्ये जे अँटीसेप्टिक गुण असतात किंवा नॅचरल शाईन देण्याचं काम करते हळद, किंवा पिंपल्स, ॲक्ने कमी करण्याचं काम करतं। दही ॲड करून हा पॅक मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। दह्यामध्ये विटॅमिन सी असतं, त्यासोबत स्किनला मॉइश्चराईज करायचंसुद्धा दही काम करतं, सॉफ्ट ग्लोईंग स्किन देतं, किंवा जे डाग असतात, निशान असतात, ते सुद्धा कमी करण्यास मदत करतं। तर इथं हात मी व्यवस्थित स्वच्छ करून हातावरती तुम्हाला ॲप्लाय करून दाखवते। तर सगळ्यात आधी जे आपण पहिल्यांदा जो कॉफीचा स्क्रब केला होता तो मी इथे हातावरती लावून दाखवत आहे। अशा सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित करायचा आहे। सगळ्यात आधी तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर हा स्क्रब व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावरती सगळीकडे असा सर्क्युलर मोशनमध्ये लावून घ्या। ह्या स्क्रबमुळे तुमच्या ज्या डेड सेल्स आहेत त्या रिमूव्ह होण्यास मदत होते। तर तुम्ही हा व्यवस्थित स्क्रब तुमच्या चेहऱ्यावरती असा सर्क्युलर मोशनमध्ये कमीत कमी 5 ते 7 मिनिटे करा, ज्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चांगला रिझल्ट मिळेल। अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्येच तुम्हाला हा स्क्रब करायचा आहे। हा स्क्रब केल्यानंतर मी व्यवस्थित हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी हा जो आपण दुसरी स्टेप केलेली त्याच्यामध्ये जो पॅक बनवलेला होता तो पॅक व्यवस्थित ॲप्लाय करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे ब्रश यूज करत आहे, तुम्ही हाताने सुद्धा हा पॅक लावू शकता। व्यवस्थित सगळीकडे हा पॅक तुम्हाला लावून घ्यायचा आहे। पॅक सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या। हा पॅक लावल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लावून तसाच ठेवा। जर तुम्हाला व्यवस्थित चांगला रिझल्ट हवा असेल तर कमीत कमी आठवड्यातून तरी हा पॅक तुम्ही तुमच्या
चेहऱ्यावरती लावा, जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. बऱ्याचदा घरच्या कामातून आपल्याला वेळ मिळत नाही, तर किमान कमीत कमी 15 दिवसातून तरी हा पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावा, जेणेकरून तुम्हाला पार्लर सारखा ग्लो मिळेल. तर नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर असा रिझल्ट मिळतो. हा पॅक व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता, हा पॅक व्यवस्थित सुकला आहे. त्याच्यानंतर हा असा सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करत करत तुम्हाला काढायचा आहे, आणि त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने तुमचा चेहरा तुम्हाला धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे मी स्वच्छ पाण्याने माझा हात क्लीन केलेला आहे, व्यवस्थित धुतलेला आहे. त्यानंतर तुम्ही ग्लो बघू शकता, एक शाईन आलेलीही हलकासा ग्लो दिसतोय. तर घरच्या घरी कमीत कमी वस्तू वापरून तुम्हाला असा ग्लो मिळू शकतो. फक्त आणि फक्त घरचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते यूज केलेले आहेत. जास्त कोणत्याही वस्तू न यूज करता तुम्हाला असा पार्लरसारखा ग्लो मिळतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला